सोहा, आता सगळं ना तुझ्या मनासारखं झालंय, तेव्हा तुला कॉलेजकडे लक्ष द्यायला हवं. काय, आणि कॉलेजचं सबमिशन वगैरे काही राहिलं असेल ना तर पुरं करून घे, मग ही अशी धावपळ नको करायला परत. कॉलेजचा विषय काढलास म्हणून मला आठवलं, आजही मीनाक्षीने घोळ घातलाच होता. म्हणजे? म्हणजे मी तिला माझी मदत व्हावी म्हणून नेलं होतं, पण ती तिच्याच विश्वात हरवलेली होती. उगाच वेळ काढूपणा करत हळूहळू चालत होती. आम्ही ट्रॅफिक मध्ये अडकल्यानंतर सुद्धा तिला कसलंच टेन्शन नव्हतं, काही फरक पडत नसल्यासारखी रिक्षात बसून होती. अगं नाही ग सुहा, तिच्या मनात सुद्धा तसं काही नसेल. तुला माहितीये ना तिचा स्वभाव कसा आहे. आई अगं, पण ती हे बघ, आता या विषयावर जास्त चर्चा नको, उशीर झालाय झोपायला हवा. तू पण जागत बसू नकोस, लगेच झोप. सोहा काय, झोप लवकर, मी जाते झोपायला. गुड नाईट. गुड नाईट. फायनली झाली एंगेजमेंट, मानलं पाहिजे पण साहेबांना. एका नवऱ्याच्या दोन बायका, आणि आता त्यांचीच पजिती ऐका. भाई भाई, काँग्रेस भाई, काँग्रेस काँग्रेस, अभिनंदन भाई. दोन दोन बायका, ग्रेट आहात भाई तुम्ही, ग्रेट आहात खरंच. असू दे असू दे, बरं त्या दोघांचं नाश्ता पाणी झाला असून तर घेऊन येत ना. जा हा भाई, आलो आलो या भाई. वा वा वा, चार लाखान लयच भारी ऍक्टिंग केली. हो तुम्हाला बी भास्कर अवॉर्ड द्यायला लागतोय भाई. माझा अवॉर्ड नाही ना देणार त्यांना. तुझा नाही, त्यांना वेगळा देणार. आपण बोललो होतो ना तुम्हाला की चोख काम केलं की रोख रक्कम देणार. या कमी पडले तर अजून माग. नको आम्हाला तुमचे पैसे, पण आम्हाला मोकळं करा. इतक्या दिवस त्यांना ते ट्याव 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 लावली होती, पैसे पैसे पैसे. तुम्ही काय दोघं मला स्वतःचा वर्गा बिरगा समजायला लागले. नाही आम्हाला काय दत्ता घ्यायचा इचार विचार नाही ना तुमचा. ओ भाई, अहो काय बोलते तुम्ही. अरे तसं नाही पाक्या, कसं असते लय दिवस एखाद्या माणसाबरोबर आपण राहिलो ना, जीव जडतोय र. आणि त्यात तर मी आवडा सर्व गुण संपन्न, यांचा पण जीव जाडला असेलच की. अरे नाही, म्हणजे तसं नाही आहे, आम्हाला पैसे नको, फक्त यातून मोकळं करा. पुढे आमच्याकडून परत आहे असं खोटं काम होणार नाही. प्लीज प्लीज आम्हाला मोकळं करा. तो आणगे जरा लाडात काय बोललो तर लय तोबाड उचकाडायला लागलाय तुम्ही. हा आपल्या भावकीत राहायचं असेल तर लायकीत राहायचं आपल्या. कसं आहे त्या परांजपे कुटुंबासाठी तुम्ही आपल्या आई बाप आहे याच्यावर स्टॅम्प लागलाय म्हणून चोडतोय काय. आता कानपट्टा देऊन मी सांगितलं असतं. प्रेमानी देतोय नाही तर मुस्काड फोडून बी देता आला असत, कळलं का. एक काम करायचं, आता त्या परांजपे कुटुंबाच्या 50-100 किलोमीटर आजूबाजूला दिसायचं नाही, आणि दिसला तर तुला माहितीये मी काय करू शकतो. जखम अजून ताजीच आहे ना, हा लक्षात ठेवायचं ते.
पोतव्यांना घरी वर पोतवशीन. अरे इकडा निकडा अंतर ना इकडा इकडे या इकडे. एक गोष्ट सांगायची राहिली मी सांगल तेव्हा पाक्या तुम्हाला कॉल करल. गप इकडं निघून यायचं आणि जर का आला नाही तिरडीवर ना आणि इकडं नाही तर कसं आहे परांजपे कुटुंबासाठी दावा घालावा लागल मला स्वतःच्या पैशानं. चला चला पहिला जोडीदार जिवंत असताना दुसरं लग्न केल्यावर कस वाटत ते आता कळल ग बायको तुला. कसं आहे तू तुझं दुसरं लग्न चुकचूक केलं ग बायको. पण आपण आपण आपलं दुसरं लग्न तुझ्या डोळ्यासमोर करणार. अभी चहा गेले. आलो आई. आज आत्याही घरात नाहीये तर घर कसं रिकामा रिकामा वाटतंय. हो रे आत्ता ते इथे असत्या ना तर आपल्या सगळ्यांच्या नावाने आरडाओरडा करून झाला असता. ती कधी एकदा देवदर्शन करून परत येते असं झालंय मला. इथे सगळं त्यांच्या मनासारखं झालंय ना तेव्हा आता देवदर्शन सुद्धा मनासारखं करूनच त्या परत येते. म्हणजे आपल्याला कितीही वाटलं की त्यांनी लवकर परत यावं त्या त्यांच्या मनासारखंच करणार आणि जेव्हा त्यांना वाटेल तेव्हाच ते येणार. आणि बघ ना तिला सोहासाठी जावं पण तिच्या मनासारखाच मिळाला. तेजस खरंच चांगला मुलगा आहे. त्याचे विचारही चांगले आहेत. मला आता खात्री वाटते तो आपल्या सोहाचा अगदी छान सांभाळ करेल. तेजसचा विषय निघाला म्हणून आठवलं त्याचाच फोन आला होता मला. काय म्हणत होता. काही नाही त्याचे आई बाबा फ्रान्सला परत निघालेत तर त्यांचं असं म्हणणं आहे की ते जाण्याआधी लग्नाची तारीख ठरवता येईल. अभी अभी हा सोहाच्या लग्नाचा विषय निघाल्यावर ही मीनाक्षी अशी अचानक निघून का गेली. नाही बहुतेक तिचं लक्ष नसेल आपल्या बोलण्याकडे. मला ना कधी कधी कळतच नाही ही अशी विचित्र का वागते. जाऊ दे तिचं नेहमीच झालंय हे. बर आपण सोहाच्या लग्नाबद्दल बोलत होतो. हे बघ तेजसचे आई बाबा जरी लग्नाबद्दल विचारत असले तरी तुला माहितीये सोहाचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्यात लग्नाचा विषय नको म्हणून आपण तिचा साखरपुडा केला आणि तिचं शिक्षण पूर्ण झालं की मगच तिचं लग्न करायचंय. आणि ह्यात काहीही बदल होणार नाही तूही लक्षात ठेव. ग पण त्यांना आपण. हे बघ आपण तेजसच्या आई वडिलांशी ते तसं बोलून घेऊ पण सोहाच्या लग्नाच्या बाबतीत आपण जसं ठरवलंय ना तसंच होणार आहे.
हेलो हेलो बायको हाउ आर यू आई एम फाइन थैंक यू यू मला माहिती तू भारीच असणार आहे तुला काय होते पण आपलं नाव राय म्हटल्यानंतर आपलं बी काहीतरी बनत नाही विचारायचं बरं आता फालतूच्या गप्पा लय झाल्या डायरेक्ट मुद्द्याला हात घालतो तुझ्या नवऱ्याची म्हणजे माझ्या लग्नाची तयारी कुठवर आली अग लय नशिबा नाहीस तू तुझ्याच नशिबात आले नवऱ्याच्याच लग्नात करुली म्हणून जायचं अग डोकं काजवत बसायला आता वेळ घालवू नको डायरेक्ट आता लग्नाच्या तयारीला लाग विक्रम वेड सोहा नाही विक्रम नाही तेजस वेड सोहा तू तिला ननन म्हणणार का सवत ग अग आज मी तुझी तोतरी पिरली काय काय बोलना झाली काय उरले आपल्यात आता बोलण्यासारखं अग एवढं काय होतंय तुला रागायला आता काय बोलायचं नसतेच ग आता करायचं म्हणजे जसं तू साखर पुढा थांबवायचा प्रयत्न केला ना तस आता आपलं लग्न बी थांबून दाखव ओपन चॅलेंज आहे तुला कधी पिणार आहे हा चहाती थंड होऊन गेलाय मी बघतो काय झालं मीनाक्षी कुठे काय काही नाही काही नाही तुला कंटाळा येत नाही तितकीच उत्तरं देऊ मी आपल्या स्वतःला समजावतो की आज सगळं ठीक होईल उद्या ठीक होईल पण नाही तुझं तेच पुराण चालू आहे आत्ताही बाहेर आम्ही सोहाच्या लग्नाबद्दल बोलत होतो तर तू तडक आत निघून आलीस बरोबर ना अभि अहो खरंच तसं काही नाहीये मला बरं वाटत नाहीये त्रास होतोय म्हणून मी आत आले होते त्रास होत होता मग आत येऊन आराम करायचा होतास ना इथे उभी राहून विचार कसला करत होतीस तू खोटं बोलतेस मीनाक्षी आणि तुझ्या डोळ्यात ते दिसतंय माझ्याशी खोटं बोलण्यात काय चाललंय तुझ्या मनात तेच कळत नाहीये मला आणि हो तुला शेवटचं बजावून सांगतोय खूप प्रयत्नानंतर माझ्या बहिणीच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडतंय त्यात कुठलाही प्रॉब्लेम आलेला मला चालणार नाही असं का बोलताय तुम्ही Thank you.
हाँ बोल श्वेता। हाय अभी। कशी आहेस? ठीक, मी ठीक आहे। तू कसा आहेस? मी ठीक आहे। एनीवे बोल ना, कॉल का केला होतास? अरे हो, सहजच। बरं ऐक ना, तुझ्याकडे थोडा वेळ आहे का? आय मीन असता तर आपण फोनवर बोलण्यापेक्षा भेटूनच बोललो असतो। काय झालं श्वेता, एनी प्रॉब्लेम? अरे नाही, काही प्रॉब्लेम नाही आहे। थोडं एकटं एकटं असल्यासारखं फील होत होतो, म्हणून मग म्हटलं तुला भेटावं। ठीक आहे, भेटूया आपण, मी तुला फोन करतो। ओके अभी, मी वाट बघते। बाय बाय। सोहाचा साखरपुडा झाला ना? हो। आणि मला बोलावलंय नाही। अगं सगळं इतक्या गडबडीत आणि घाईघाईत झालं ना, कोणाला काही कळवायला वेळच नाही मिळाला। आणि तसंही साखरपुडा अगदी घरच्या घरीच होता, बाहेरच्या कोणालाच बोलावलं नव्हतं। अच्छा, म्हणजे आता मी बाहेरची झाली आहे तर? नाही श्वेता, अगं मला तसं नव्हतं म्हणायचं। अरे ठीक आहे, मलाही तसं नव्हतंच म्हणायचं, पण तिच्या लग्नासाठी मी काहीही ऐकून घेणार नाही। तू इन्व्हिटेशन पाठवलं नाही तरीही मी येणार। कम ऑन श्वेता, लग्नाला तुला बोलावणारच मी, पण लग्नाला अजून बराच वेळ आहे। सॉरी अभी। कशाबद्दल? नाही, तुला असं घाई गडबडीने मी इथे बोलवून घेतलं अचानक आणि त्रास दिला त्यासाठी। ओके श्वेता, मी तरी काय करू रे, मला ना खूप अस्वस्थ फील होत होतं, कळतच नव्हतं काय करू। आणि अशा वेळी मला सांभाळणारा आणि मला समजून घेणारा आणि सहन करणारा फक्त तूच आहे अभी। जर तू आज आला नसतास ना, तर मी खरंच कोलमडून गेले असते रे। श्वेता, नेमकं काय झालंय तू आता तरी सांगणार आहेस का मला? मला त्याचा फोन आला होता। कोणाचा? माझ्या नवऱ्याचा। परत त्रास द्यायला त्याने फोन केला होता। पण तुमचा तर डिवोर्स झालाय ना? हो। मग तरी तो तुला कॉल का करतो? बाय द वे, तुमच्या डिवोर्सचं रिझन काय होतं? इट्स ओके श्वेता, म्हणजे तुला नसेल सांगायचं तर मी फोर्स नाही करणार। अरे असं काही नाहीये, तो खूपच आटल्या गाठीचा माणूस होता, म्हणजे कधी काय वागेल याचा नेम नाही। दोन दोन तीन तीन दिवस तो घरी यायचा नाही, आणि घरी आल्यावर विचारलं तर खोटी रिझन्स द्यायचा। त्याचं हे वागणं फारच सस्पिशियस होतं, खूप भयानक दिवस होते ते। आठवलं ना तरी अंगावर काटा येतो, रोज वाद रोज भांडण, आणि त्याला त्याचं काहीच नव्हतं। म्हणजे या सगळ्या भांडणांचा आमच्या घरच्यांना जास्त त्रास होत होता, त्याला त्याची काहीच पडली नव्हती। कितीही भांडण झालं तरी तो आपल्या तंद्रीतच असायचा। अशा माणसासोबत संसार कसा करायचा खरंच मला कळलं नाही, आणि सततच्या याच कटकटीला कंटाळून मी डिवोर्स घ्यायचा निर्णय घेतला। अभी, अशा माणसांसोबत राहणं खरंच खूप त्रासदायक असतं रे, आणि त्यांच्यासोबत संसार करणं तर अजून मनस्ताप देणार। मी समजू शकतो श्वेता। म्हणजे यू मीन मीनाक्षी?